पुणे शहरात वारजे ते रामवाडी आणि पिंपरी ते शिवाजीनगर या मेट्रो रेल्वेचं काम प्रगतीपथावर सुरू झाल्यानंतर शिवाजीनगर ते हिंजवडी या तिसऱ्या मार्गाला ऑक्टोबरमध्ये सुरुवात होणार आहे. यासाठी टाटा सिमेंट्स या कंपनीला खाजगी तत्वावर मान्यता दिली असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना झाल्यानंतर शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो रेल्वेचं काम प्राधिकरणाला दिलं असून या मार्गाला दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने याचा अहवाल सादर केलाय. या प्रकल्पाचा 8,313 कोटी खर्च येणार असून भूसंपादनासाठी 1,811 कोटी रुपये लागणार आहेत. हिंजवडी येथे 50 एकरात मेट्रो शेड तयार करावे लागणार आहे. यासाठी तिथल्या शेतकऱ्यांना मोबदला दिला जाणार आहे. तर टीपी स्कीममध्ये त्यांना जागेच्या माध्यमातून अधिक मोबदला दिला जाणार असल्याचं मेट्रो शेडचा मार्ग मोकळा झाल्याचं बापट यांनी सांगितलंय. शिवाजीनगर हिंजवडी मेट्रोचं काम प्रगतीपथावर आहे. राज्य शासन केंद्र शासन हे त्याला पूर्णपणे सहकार्य करता आहेत. 4 दिवसापूर्वीच महाराष्ट्र शासनाने बालेवाडीतली जागा विकसन करण्याकरता मेट्रोच्या कामाला मदत करण्याकरता ही दिलेली आहे. 50 एकर जागा कार शेड करता जी लागत होती ती देखील पुढच्या काही महिन्यांमध्ये ताब्यात येईल. कलेक्टर त्याची कारवाई करून रेडी रेकनरप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे आणि 10% डेव्हलप प्लॉट असा देतील. ओव्हरऑल 23 किलोमीटर लांबीचा हा मेट्रोचा प्रकल्प आहे आणि त्याच्यात 23 स्टेशन्स येणार आहेत शिवाजीनगरपासून इथपर्यंत. त्याला पार्किंग वगैरेच्या सगळ्या सुविधा आम्ही करून देणार आहोत. साधारणपणे 2 लाख लोकांची रोज जा ये या परिसरामध्ये असते आणि इतक्या लोकांना या मेट्रोचा लाभ होणार आहे. त्यामुळे पुणे शहरातली मेट्रो, मग महाराष्ट्र मेट्रो असेल नाहीतर आता आमची PMRDची मेट्रो असेल, कामं अधिक गतीने व्हावीत म्हणून पालकमंत्र्यांनी मी प्रयत्नशील आहे. त्यातलाच एक भाग म्हणून आज यासंबंधीची माहिती सर्व पत्रकारांना दिली. आता त्याच्यात ह्याचं फिनान्शियल बीड जे आहे ते ओपन होऊन राज्य शासनाची मान्यता घेऊन केंद्र सरकारशी करार करावा लागतो. या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत पण त्या देखील आम्ही पुढच्या काही महिन्या 2 महिन्यामध्ये पूर्ण करू आणि मग त्याच्यानंतर ह्या गॅप्स ज्या असतात फंडिंगच्या संदर्भात त्याला विकसकाला पैसे देणं, कारण ह्या मेट्रोचा साधारण वर्षाचा खर्च 450 कोटी रुपये येणार आहे आणि मग ती चालावी त्याकरता त्याच्या भाड्यापासून बाकी सगळ्या ज्या गोष्टी लिगल आहेत त्या त्याप्रमाणे होतील. मला असं वाटतं की PPP मॉडेलवरची राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या 2017 धोरणानुसार शिवाजीनगर हिंजवडी ही पहिली मेट्रो आहे की या मॉडेलवर हिचं काम पूर्ण होतं आहे आणि मला सांगायला आनंद होतो. पुण्याच्या विकासाकरता आणि नागरिकांना जी जी आश्वासनं दिली त्यातली सगळी आश्वासनं पूर्ण करण्याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत. आम्हाला सगळ्यांचं सहकार्य मिळतं आहे. शेवटी विकासाच्याच कामावरती राजकारण अवलंबून असतं. सध्या प्राधिकरण 2 TP स्कीम राबवित असून अजून 3 नव्याने TP स्कीम राबवणार आहेत. केंद्र सरकारचा मेट्रो धोरण 2017 नुसार खासगीकरणाच्या तत्वावर कार्यान्वित होणारा हा पहिला प्रकल्प आहे.